नमस्कार, मी प्रवीण गांडोळे, डी न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया हेडलाईन. श्रीसंत दामाजी कारखान्याचे चालू गळीत हंगामात आलेल्या उसाचे बिल 2250 रुपये प्रमाणे बँकेत जमा, चेअरमन समाधान अवतडे यांची माहिती. चारा छावणीतील दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कदम यांची मागणी. आमदार रामहरी रुपनवर यांची विधान परिषद तालिका सभापती निवड. जवाहरलाल शेट्टी हायस्कूलच्या दिनांक 23 व 24 डिसेंबर रोजी सुवर्ण महोत्सवाचे आयोजन. पंढरपूर येथे अनाधिकृत वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई. आणि मोहोळ तालुक्यासाठी 2,77,00,000 रुपये निधी मंजूर. जिल्हा समाज कल्याण सभापती शिला शिवशरण यांची माहिती. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील उसाचे बिल 2250 प्रति मेट्रिक टन प्रमाणे होणारी रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या सोयीनुसार बँक खात्यात वर्ग केली आहे. या ऊस बिलाच्या पावत्या कारखान्याचे स्लिप बॉय मार्फत देण्यात येणार आहे. तरी ऊस उत्पादकांनी थेट बँकेचे संपर्क साधण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन समाधान अवतडे यांनी केले आहे. श्री संत दामाजी कारखान्यामध्ये चालू गळीत झालेल्या उसाचे बिल 2250 प्रति मेट्रिक टन प्रमाणे होणारी रक्कम शेतकऱ्यांच्या सोयीनुसार नजीकच्या पतसंस्था व बँकांमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात ऊस बिलाची रक्कम वर्ग करण्यात आली असल्याची माहिती चेअरमन समाधान अवतडे यांनी दिली. सांगोला तालुक्यातील सन 2013 चारा घोटाळा संदर्भात दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कदम यांनी सोलापूर येथे पत्रकार परिषद केली. नामदार चंद्रकांत पाटील, नामदार विनोद तावडे, आशिष शेलार यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती. आता हेच विरोधी पक्ष नेते त्याच खात्याचे मंत्री झाले तरी दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करत नाहीत. याचा निषेध म्हणून या हिवाळी अधिवेशनापर्यंत दोषी अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास अधिवेशनानंतर थेट मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कदम यांनी दिला. सांगोला तालुका चारा छावणी घोटाळ्याबाबत तत्कालीन विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी प्रवीण गोगेडाम, विभागीय अधिकारी बाबासाहेब बेलदार, तहसीलदार नागेश पाटील आदी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर दोषानुसार जबाबदारी निश्चित करून तत्काळ कारवाई करण्याची मागणी प्रफुल्ल कदम यांनी शासनाकडे पुन्हा एकदा केली आहे. आमदार रामहरी रुपनवर यांची विधान परिषद तालिका सभापती निवड करण्यात आली असून महाराष्ट्र विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे दिनांक 11 डिसेंबर पासून सुरू झाले. विधिमंडळाचे कामकाज सुरू होतात. विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सभागृहामध्ये तालिका सभापतीची घोषणा केली असून यामध्ये काँग्रेसतर्फे ॲडव्होकेट रामहरी रुपनवर यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. अधिवेशनादरम्यान सभापतींच्या गैरहजेरीत अथवा सभापतींच्या सहमतीने तालिका सभापती विधान परिषद सभागृहाचे कामकाज पाहतात. तसेच सभापती म्हणून त्यांना कामकाजाबाबतचे सर्व निर्णय घ्यावे लागतात. अशा सन्मानाच्या पदावर काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार ॲडव्होकेट रामहरी रुपनवर यांची निवड झाल्याने त्यांच्या राजकीय कारकिर्दीत मानाचा तुरा खोवला गेला असून सोलापूर जिल्ह्याला हा बहुमान मिळाला आहे. जवाहरलाल शेट्टी हायस्कूलच्या दिनांक 23 व 24 डिसेंबर रोजी सुवर्ण महोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सुवर्ण महोत्सव समितीचे अध्यक्ष राहुल शाह यांनी दिली. दिनांक 23 व 24 डिसेंबर रोजी जवाहरलाल शेट्टी हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून याच दरम्यान 23 डिसेंबर रोजी भव्य शोभायात्रा, मनातील आठवणी, आजी माझी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, तर रविवारी दिनांक 24 डिसेंबर रोजी फनी गेम्स, अंताक्षरी स्पर्धा, माझी शाळा, काव्य मैफल आदी कार्यक्रमाचे आयोजन केले
असल्याची माहिती सुवर्ण महोत्सवाचे अध्यक्ष राहुल शाह यांनी दिली आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन जवाहरलाल हायस्कूलचे आजी माजी शिक्षक विद्यार्थी यांनी केले आहे. पंढरपूर तालुक्यातील चिंचोली बोशी हद्दीत भीमा नदी पात्रात बेकायदेशीर अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणं सुरू असताना इसबावी हद्दीत नदी पात्रात महसूल व पोलीस पथकाने संयुक्तपणे छापा टाकून 15 होड्या जेसीबीच्या सहाय्याने नष्ट केल्या आहेत. भीमा नदी पात्रात बेकायदेशीर अवैध वाळू उपसा करून होड्याद्वारे वाहतूक सुरू असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी डॉक्टर विजय देशमुख व सहाय्यक पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार व तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी 2 पथके तयार करून बेकायदेशीर अवैध वाळू उपसा करणाऱ्या 15 होड्या पकडून जेसीबीच्या सहाय्याने नष्ट केल्या आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीने दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत मोहोळ तालुक्यातील गावासाठी 2,77,00,000 रुपये निधी मंजूर केले असल्याची माहिती समाज कल्याण सभापती शिला शिवशरणी यांनी दिली आहे. पेनूर जिल्हा परिषद गटातील प्रभाग सभा जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मोहोळ तालुक्यातील अंकोली येथील भैरवनाथ विद्यालयात संपन्न झाली. यावेळी विशेष निमंत्रित म्हणून समाज कल्याण समितीच्या सभापती शिला शिवशरण उपस्थित होत्या. त्यावेळी बोलताना त्यांनी सदरची माहिती दिली. मंगळवेढा येथील बोराळे नाक्यावर रस्ता विचारण्यासाठी उभा असलेला क्रुझर जीपवर भरधाव वेगाने येऊन ट्रक आदळल्याने 13 अपघात होऊन त्यामध्ये 8 प्रवासी गंभीर जखमी झाले. कर्नाटकातील दावणगिरी येथील भाविक पंढरपूरला क्रुझर जीपमधून दर्शनासाठी जात होते. मध्यरात्रीच्या सुमारास जीप चालकाने मंगळवेढातील बोराळे नाक्यावर जीप उभा करून पंढरपूरकडे जाणारा रस्ता विचारत असताना अचानक सांगोल्याकडून भरधाव वेगाने आलेला ट्रक याने जीपला जोरात धडक दिल्यामुळे जीप जागेवर पलटी झाली. जीप व ट्रकच्या धडकेत टेम्पोलाही धडक झाली. या तिहेरी विचित्र अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुन्हा एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. श्रीसंत दामाजी कारखान्याचे चालू गळीत हंगामात आलेल्या उसाचे बिल 2,250 रुपये प्रमाणे बँकेत जमा, चेअरमन समाधान अवतडे यांची माहिती. चारा छावणीतील दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कदम यांची मागणी. आमदार रामहरी रुपनवर यांची विधान परिषद तालिका सभापती निवड. जवाहरलाल शेट्टी हायस्कूलच्या दिनांक 23 व 24 डिसेंबर रोजी सुवर्ण महोत्सवाचे आयोजन. पंढरपूर येथे अनधिकृत वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई. आणि मोहोळ तालुक्यासाठी 2,77,00,000 रुपये निधी मंजूर. जिप समाज कल्याण सभापती शिला शिवशरण यांची माहिती. हे होतं आजचं आमचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. तोपर्यंत पाहत राहा डी न्यूज. नमस्कार.